मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघतो आहोत भांड्यांची एवढी काय अशी व्हरायटी। तर ॲक्च्युली ना हा रोड साईड स्टॉल आहे। तर इथे ॲक्च्युली या शॉपमधून तुम्ही जी भांडी घेतात ना, सेम तीच भांडी मिळणार, ते सेम तीच क्वालिटी मिळणार, पण ह्यांना ना मध्ये कुठल्या प्रकारचं प्रॉफिट नसतो। तर ते डायरेक्ट जिथून माल प्रोड्यूस होतो ना, तिथून डायरेक्टली विकायला आणतात इथे। तर ह्याच्यामध्ये आता काय काय व्हरायटी आणि तुम्हाला ना प्राईसचा मी थोडाफार अंदाज देते। तर भैया या दिखाइए जरा, इसकी क्या प्राइस है? 280। और अगर ये बाहर लेने गए तो इसकी क्या होगी? 700 से कम मिलेगा ही नहीं मार्केट अगर किस रेट रहता है 700। अच्छा हे बघा, तर हे ना बिना दोरी वाला आहे, तर हे कांदा वगैरे त्यासाठी आहे। तर याच्यामध्ये साईज पण मिळेल, साईज मिळ जाएगा, साईज छोटा बड़ा आता है ना पर झाले। आता हे ते भांड्यांमध्ये म्हणजे टिफिनची व्हरायटी आहे, तसेच हे दोरीवाले पण आहे। ये क्या प्राइस में मिलेगा? 150 पर्यंत मिळणार। पण ॲक्च्युली सांगते गाईज, मी इथे ना खूप कमी प्राइसमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार। तर आता ना हे बघतोय सेट बघतोय भैया, इसके बारे में थोडा बताइए। 220 का तीन का सेट है, सेट आएगा, दिखाइए। ये क्या मतलब छोटा सब्जी बनाने का? हंडी बोलते हैं। अच्छा हंडी, तो ये कितना का सेट, तीन का सेट कितने तक आएगा? ये तीन का सेट है 220 रुपये। 220 रुपये में आएगा। और ये वाला? ये भी 220। 220 में आएगा, सब सेट आएगा। अच्छा, तो ह्यांचे ना हे बघा गाइस सेट है ना फ्रेंड्स। तर आता ना ही टोप बघू शकता तुम्ही। तर आता मी ना इथे हातामध्ये घेतली, त्यांची क्वालिटी मला एकदम व्यवस्थित वाटते। म्हणजे जसे मार्केटमध्ये आपण घेतो ना हेवी गेजवाले, त्या टाईपचेच आहेत। इसका क्या रेंज तक आएगा सर? 180 है, 250 है, सब तीन का सेट आएगा। तीन तीन का सेट आएगा, म्हणजे स्वस्तामध्ये मजबूत टिकाऊ अशी भांडी आहे तिथे, आणि व्हरायटी पण। हे बघा, तर आता तीनचा सेट आहे ना, तर हा येणार तुम्हाला कितना? 180 रुपयाला। तर रोड साईडच स्टॉल आहे यांचा, पण मेहनत करून पावसाळा असू दे उन्हाळा असू दे, बिचारे मेहनत करून विकतात भांडी। भैया तो इसमें क्या क्या व्हरायटी आहे थोडा बताइए। चम्मच में बहुत सारे, हे बघा कालत्या आहेत, झारा आहे, भाजी वाढायचं डाव आहेत। तर इसका क्या प्राइस आहे साधारण? 30 रुपये। 30 रुपये? 30 रुपयाला आहे हे बघा गाईज, 30 रुपयाला चमचे आहेत। टिकते आहे क्या? टिकते आहे हे बघा, हे बघा मोठे कितीला? 30 रुपये। 30 रुपयाला हे डाव सगळे कुठले पण घ्या 30 रुपये। हे बघा किसनी आहे, चिमटे आहेत, रवी आहेत। तर इथून म्हणजे ना कमी जास्त होते प्राईस। म्हणजे समजा तुम्ही आता पूर्ण समजा चिमटे घेतले, चमचे घेतले, तर सगळ्यांची प्राईस समजा 250 झाली, तरी 200 पर्यंत ते करून देतात। तर म्हणजे कमी जास्त करून देतात ते पैसे। तर हे बघा असे लहान मोठे आहेत, रवी आहेत। हे बघा म्हणजे किचनमध्ये आपल्याला ज्या सगळ्या उपयुक्त वस्तू असतात ना, हे क्या प्राईज मे भैया? 30-30 कोणसा भी येलो वाट्या वगैरे सेट या एक एक वाटी? एक एक वाटी, त्याच्यातली कुठली पण डिश घ्या, कुठली पण वाटी घ्या, सगळे 30-30 रुपयाला आहेत। तर हे ना हे बघा आता हे 5 रुपयाला मसाला चम्मच आहेत। तर हे वाट्यांचं सेट आहे। कौन सी चीजों का होता है हमारे पास? मैडम सब किचन का ही आइटम है, सब रनिंग आइटम रहता है, सब हमारे पास बिकता है, कोई मतलब बिकने वाला आइटम नहीं रहता। यानी जो हमेशा जो किचन में यूज आता है वो चाकू से लेके सब 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 ए टू जेड आइटम रहता है। तो अगर हम शॉप में अगर एक कौन सी भी अगर चाकू लेने जाए तो उसकी प्राइस होगी 100 से 150 रुपए। तो हमारे शॉप में क्या प्राइस है मिनिमम? 20 रुपए से स्टार्ट है चाकू। हाँ 50-60 रुपए से अच्छा से अच्छा वैरायटी में। अच्छा, और वो टिकेगा 2-3 महीने अच्छा से अच्छा टिकेगा? धार करने की जरूरत नहीं, मतलब 2 महीना ऐसा ऐसा चाकू हमारे पास कि 2-2 महीना धार लगाने की जरूरत भी नहीं है। ओके, तर गाईज हे बघा, हे असं ना यांचं ओव्हरऑल शॉप आहे। टोप टिफिन झाले सगळ्या काही गोष्टी ना, आता हा 20-30 रुपये ह्याच प्राईस रेंजमध्ये आहेत। हे भैया टिफिन 100 रुपये सब आता है, उसमें भी अगर 120 बोलने का रहता है 100 रुपये। 100 रुपयाला कुठला पण, 100 रुपये, 60 रुपये, 50 रुपये असे टिफिन बॉक्स आहेत जे शॉपमध्ये सेम क्वालिटीचे मिळणार। पण ते कसे असतात की टॅक्स वगैरे लागून येतात, GST वगैरे हे ना डायरेक्ट असतात, म्हणजे जिथे जे मॅन्युफॅक्चरिंग होते ना तिथून येतात मॅन्युफॅक्चरर्सकडून। अच्छा हे बघा, हे रशी वगैरे स्ट्रेचेबल रशी आहे, 30 रुपयाला आहे। अच्छा चिमनी गली आणि डोंबिवली, डोंबिवली
याला चिमनी गली बोलतात का? हाँ, अच्छा, बाटा शोरूम के समोरच आहे. ओके, तर आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं? सकाळी 9:10 से लेके रात 10 बजे रहता है. अच्छा,